नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पुणे ग्रामीणचा जो ग्राउंडसाठीचा रिटर्न एक्झामसाठी जो कट ऑफ लागलेला आहे त्याची कास्टनुसार किती मुले आहेत, किती मार्काला कट ऑफ लागलेला आहे त्याची ऑफिशियली आलेला आहे, तरी आपण वेळ न घालवता ते पाहूयात। तर या ठिकाणी जनरल आणि फिमेलचंच पाहणार आहोत, जनरल आणि फिमेल रिझर्वेशनचं। तर एस सी जनरलचं या ठिकाणी 36 लागलेलं आहे, फिमेलचं 33, एस टीचं 34, फिमेल 32, डी टी ए 38 आणि फिमेल 37, एन टी बी 32, फिमेल 31, एन टी सी 39, फिमेल 34, एन टी डी जनरल 39, फिमेल 35, एस बी सी 36 जनरल, त्यानंतर फिमेल 30, ओ बी सी जनरल 35, फिमेल 28, एस सी बी सी 38, फिमेल 35, ई डब्ल्यू एस जनरल 25 आणि फिमेल 25, ओपनचा गेलेला आहे 43 आणि फिमेलचा गेलेला आहे ओपन फिमेल 41। अशा पद्धतीनं हा कट ऑफ आहे। आता कट ऑफनुसार कोणत्या कास्टला किती मुलं बसलेली आहे ते सुद्धा दिलेलं आहे यांनी। तर या ठिकाणी सर्वात जो कमी कट ऑफ लागलेला आहे जवळजवळ या ठिकाणी ते 25 लागलेला आहे, तो ई डब्ल्यू एसचाच लागलेला आहे। आणि काही जे आहेत ते दुसरे आपण पाहू शकता, काही होमगार्डचे एस टी होमगार्डे, त्यानंतर 25 प्रोजेक्ट अफेक्टेड एन टी बी, त्यानंतर 25 कट ऑफ लागलेला आहे प्रोजेक्ट अफेक्टेड ओ बी सी, त्याच्यानंतर एवढेच। आणि जो ई डब्ल्यू एस फिमेल आणि मेल जनरल मेल आणि जनरल फिमेल रिझर्वेशन यांचा 25-25 लागला आणि बाकीचे अशा पद्धतीने लागले। तर आपण कॅटेगरी वाईज किती मुलांचे अर्ज आलेले आहेत ते देखील यातमध्ये पाहूयात। आता या ठिकाणी टोटलसुद्धा खाली संख्या दिलेली आहे, त्यांनी डायरेक्ट आपण टोटल पाहूयात। आता एस सी जनरलला जवळजवळ 456 जण आहे आणि टोटल एस सीमध्ये 701 जण आहेत, त्यानंतर एस टी कॅटेगरीला 345 जण, डी टी एला 161, एन टी बीला 122, एन टी सीला या ठिकाणी 198, एन टी डीला 161, एस बी सी 118, ओ बी सी 918, ई सी बी सी 561, ई डब्ल्यू एस 348, ओपन 1885। अशा पद्धतीने या ठिकाणी अर्ज आलेले। तर आपण कोणत्या कॅटेगिरीला पाहूयात की यातील फक्त एस टी कॅटेगरीत फक्त एकच आहे अर्थक्विक प्रोजेक्ट अफेक्टेड, एकच उमेदवार आहे। त्याच्यानंतर दुसरं दोन आहे, जवळ फक्त एका जागेसाठी एकच अर्ज, एकच उमेदवार क्वालिफाईंग झालेला या ठिकाणी एस टीचा अर्थ अफेक्टेड। एस टीचा पाहू किती अर्थ अफेक्टेड एस टी, 30 मार्क, आणि तो एकच उमेदवार आहे या ठिकाणी। अशा पद्धतीनं हा जो कट ऑफ, आता तुम्हाला लक्षात येईन की कशा पद्धतीनं काही ठिकाणी किती कॉम्पिटिशन आहे आणि किती हे तुम्हाला नक्कीच लक्षात येईन। तरी विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जरा एक कट ऑफची पी डी एफ हवी असल्यास ही आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही पाहू शकता। थँक्यू, धन्यवाद।